धनतोली पुलिस ने विशाल जिंदल नामक युवक की खोई हुई पैसों की बैग उसे वापस लौटाई। पता चला है कि उस बैग में कुल 12 लाख रुपए की कैश थी, जो कि एक चाय वाले ने उठाई थी। पुलिस ने कार्यवाही कर उस बैग को पैसों सहित विशाल जिंदल को वापस लौटाया। मी प्रभावती एकुर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनतोली। काल एक 5:30 वाजता आमच्याकडे पोलीस स्टेशनला विजय कुमार जिंदल, जे मौद्याला पेट्रोल पंपचा व्यवसाय करणारे आहेत, ते त्यांच्या घरून कॉपरेटिव्ह सोसायटी धनतोली इथे ते कॅश जमा करण्यासाठी येत होते। त्या दरम्यान त्यांची जी कॅशची बॅग आहे ती खाली पडली, कुठेतरी गहाळ झाली। आणि मग ते त्यांना थोडं पुढे अंतरावर गेल्यानंतर लक्षात आलं, जेव्हा त्यांनी परत जाऊन पाहिलं तेव्हा त्यांनी ती बॅग वगैरे दिसून आलेली नाही पैशाची। 12 लाख त्या बॅगमध्ये होते। ते लगेच पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी जसेही आम्हाला माहिती दिली, मी ती वरिष्ठांच्या कानावरती घातली। त्यावेळेला लागलीच आमची जी DB ची टीम आहे, PSI फरताडे आणि त्यांची जी टीम, हे सर्वजणं जिथे ज्या एरियात बॅग पडली त्या ठिकाणी ते गेले। त्यांनी तिथे आजूबाजूला विचारपूस पण केली, काही तिथले फुटेज वगैरे पाहिले। आणि जेव्हा विचारपूस केल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिथेच एक हॉस्पिटलच्या जवळ चहाची कॅन्टीन टपरी आहे, एक भगत नावाचे इसम आहेत, त्यांनी ती बॅग उचलल्याचं लक्षात आलं, तेव्हा पोलिसांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी ते कबूल केलं की बाबा माझ्याकडे, मला ती बॅग सापडलेली आहे। आणि मग त्यांनी ती बॅग, 12 लाखाची बॅग परत दिली। आणि ते जे जिंदल आहेत त्यांची पूर्ण 12 लाख रोख रक्कम आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त पालवे सरांच्या हस्ते त्यांना परत करण्यात आलेली आहे। एक असे लोकांना का आवड कर पैसे भेटले, लोकांना माझं हेच आव्हान आहे की एखादी रक्कम किंवा एखादी ऐवज किंवा काही सापडलेलं असेल, निदर्शनास आलेलं असेल, तर ते त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावं, जेणेकरून संबंधित ज्यांची कोणाची रक्कम असेल ती त्या योग्य व्यक्तीकडे पोहोचती करता येईल।